अम्बाजरी पुलिस स्टेशन की हद में एक कैफे के मैनेजर को डरा धमका कर खंडनी मांगने का मामला सामने आया है। घटना 12 फरवरी की है, जिसकी रिपोर्ट गुरुवार को दर्ज की गई। मामले में खास बात यह है कि एक आरोपी रामटेक शिवसेना गुट के पदाधिकारी का निकटवर्ती है। मिली जानकारी के अनुसार अम्बाजरी पुलिस स्टेशन के हद में गोकुलपेट परिसर में एक कैफे में यह घटना हुई है, जहां 12 तारीख को आरोपियों ने मैगी खाने के बहाने हुक्का कैफे में प्रवेश किया, जिसके बाद अंदर जाकर हुक्का मंगाया। कैफे बंद करने के वक्त जब आरोपी रोशन शनिश्वर को बिल मांगा गया, तब उसने बखेड़ा खड़ा करते हुए फिरियादी कैफे मैनेजर अजय किशोर सिंह को धमकियां देकर खंडनी की मांग की। मैनेजर ने तब 10,000 देकर मामला तो शांत कर दिया, मगर बाद में पुलिस में मामला दर्ज करा दिया। आरोपी ने हर महीने 1,00,000 रुपए देने की मांग करने की बात भी की जा रही है। पुलिस ने इस मामले में मुख्य आरोपी पांड्राबोड़ी निवासी रोशन शनिश्वर, रामटेक निवासी यश राजू भोसकर, आकाश वाघमारे और सुभाष नगर निवासी मनीष राउत के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये एक सोशा नावाचं हॉटेल आहे, कॅफे आहे। त्याच्यामध्ये 12 तारखेला रात्री 12:30 ते 3 वाजताच्या दरम्यान हॉटेल बंद झालं होतं। बंद झाल्यानंतर एक 4 लोक हॉटेलचा दरवाजा ठोठावला, त्यातील सिक्युरिटी गार्डने दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आम्हाला जेवण करायचे आणि जबरदस्ती आतमध्ये बसण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्याचा जो मॅनेजर होता अजय सिंग, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की हॉटेल बंद झालेलं आहे, आता तुम्हाला काय मिळणार नाही। परंतु त्याची जो मुख्य आरोपी जो होता रोशन शनेश्वर, त्यांनी त्याला जबरदस्ती आम्हाला जेवण पाहिजे असं आग्रह धरला, त्यामुळे ते बसले आणि त्यांनी एक हुक्काचा पॉटसुद्धा हर्बलचा मागितला। आणि ते सगळं झाल्यानंतर ते बराच वेळ झाल्यानंतर ते हॉटेलमधून उठत नव्हते। त्यातील मॅनेजर आणि स्टाफने त्यांना भरपूर वेळा रिक्वेस्ट केली की तू आप समय हो गया, आप यासे चले जाओ, तरीसुद्धा त्यांनी ते मानत नव्हते। आणि मॅगी इतर सँडविच आम्हाला खाण्यासाठी आणून दे, नाहीतर आम्ही स्वतः जाऊन बनवून घेतो, अशी प्रकारची धमकी देत होते। त्यावेळी त्यांनी घाबरून त्यांना ते सँडविच आणि खायला दिले। त्यानंतर जेव्हा बिल देण्याचा प्रयत्न केला, 1,080 रुपये त्यांचं बिल झालं होतं, परंतु त्यांनी बिल देण्यास नकार दिला आणि तू मुझे जानता नाही क्या, मैं मर्डर करके आ चुका हूँ, हां मेरा नाम रोशन शनेश्वर है, ऐसा तेरे मालिक को बताओ, अशी धमकी देऊन त्यांनी बोले अभी का अभी मुझे 30,000 दे नाही तो तुमको टपका डालूंगा, अशी धमकी दिली। त्याच्यावरून त्यांनी घाबरून 10,000 रुपये त्याला दिले आणि अगर आगे तुमको हे हॉटेल चालवायचं असेल तर दर महिन्याला मला 1,00,000 रुपयाची खंडणी लागेल, अशा प्रकारची त्यांनी धमकी दिली आणि चाकू काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यासोबतचे इतर जे 3 लोक होते ते त्यांचा साथीदार यांनासुद्धा यांच्याविरुद्धसुद्धा आम्ही अपराध नंबर 102/24 कलम 384 385 386 506 B आणि 294/34 बादवे अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जे 3 आरोपी आहेत त्यांना आम्ही काल रात्री अटक केली आहे। त्यातील आरोपींचं नाव आहे मनीष रमेश राऊत, वय 27 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 111 लोखंडे नगर सुभाष नगर। या आरोपीविरुद्ध तिथे घरफोडीचे आणि इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर यश राजू भोसकर वय 22 वर्षे, राहणार रामटेक। दुसरा आहे आकाश राजू वाघमारे वय 26 वर्षे, राहणार रामटेक। या दोन्ही आरोपींविरुद्ध कोणत्याही प्रकारचा याचा रेकॉर्ड नाही। 3 आरोपींना आम्ही रात्री अटक केली आहे, आज रोजी माननीय न्यायालय समक्ष हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत। यातील जो रोशन शनेश्वर आहे हा मुख्य आरोपी आहे, त्यांनीच त्यांना धमकावलेला आहे आणि खंडणी वसूल करून खंडणी माची मागणी केलेली आहे। त्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत, त्याचं लोकेशनवर आम्ही ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल स्विच ऑफ आहे। आमचे DB पथक त्याच्या मागावर आहे, लवकरच त्याला अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवत आहोत। धन्यवाद। सरकार ने व्यवसाय संस्थान चलाने की एक समय सीमा तय की है। जरूरत है कि व्यापारियों ने उसका पालन करना चाहिए। जो इन नियमों का पालन नहीं करता उन पर भी कड़ी कार्रवाई करनी चाहिए, साथ ही इस तरह की घटना ना हो इस ओर भी पुलिस ने ध्यान देना चाहिए। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।